स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास कॉन्व्हर्स कानौ, ऑफ टॅनजेंट थेरम आणि तो व्यत्यास या दे, दे ठिकाणी देताना की वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी मित्रांनो हे थोडस वर्तुळ असं समजा ते अनिमेशन मध्ये थोडस गेलेलं आहे त्यामुळं ते वर्तुळ लंबगोल झाल्यासारखं दिसतंय तर वर्तुळाच्या त्रिजेच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिजेला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू यम यमएन ही वर्तुळाची त्रिज्या आणि यल रेषा ही वर्तुळाची स्पर्शिका आहे वर्तुळाच्या त्रिजेच्या म्हणजे यम एन म्हणजे यन या बाह्य टोकातून जाणारी आणि त्रिजेला लंब असणारी रेषा कोणती आहे यल त्या वर्तुळाची स्पर्शिका असते हा आपल्याला सांगायचं आहे मग अशी आपण स्पर्श करणारी रेषा रे त्या त्रिजेला लंब असते असं आपण पाहिलेलं होतं आता त्रिजेला लंब असणारी रेषा त्या, 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 रे 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 त्या, त्या वर्तुळाची स्पर्शिका असते असं आपल्याला सांगायचं आहे तर तो यम आणि पी बिंदू घेतला पी काढला रेषा ही व वर्तुळाची स्पर्शिका आहे पक्षामध्ये आपण सांगतो की हे जे कृती केलेली ती सर्व पक्षामध्ये आपल्याला लिहायची रेषा यल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे रचना चा पी आणि हा यन खेरीज दुसरा कोणताही बिंदू एम म्हणजे काढलेला आहे आता सिद्धता देताना त्रिकोण एम एन पी मध्ये कोण यन हा काटकोन आहे रेक एम पी हा काटकोन त्रिकोण एम एन पीचा कर्ण आहे रेक एम पी आपण आता पाहिलेलं आहे की कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते काटकोण त्रिकोणामध्ये मग रेक एम पी हा एम एन पेक्षा काय मोठा आहे मग बिंदू पी वर्तुळावर असणं वर शक्य आहे का का तर एम ची लांबी एम एन पेक्षा मोठी आहे म्हणजे त्रिज्येपेक्षा मोठी आहे आणि त्रिज्येपेक्षा मोठा असणारा रेषाखंड हा वर्तुळाच्या बाह्य भागात तो बिंदू जातो मग तो वर्तुळावर असणं शक्य आहे का नाही म्हणून रेषा एलचा एन खेरीज कोणताही बिंदू आपल्याला वर्तुळावर सापडणार नाही त्यामुळं आपण म्हणू शकतो की रेषा एल ही वर्तुळाला येन या एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते रेषा एल ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे अशा प्रकारे आपण कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम या ठिकाणी देतोय इंग्लिशमध्ये एल लाईन परपेंडिक्युलर घेतली रेडियस घेतले त्यानंतर पॉइंट आपण काढलेला यन आणि रेषा एल ही त्या ठिकाणी बिंदूतून गेली गिवन यम हा सेंटर आणि एम एन रेडियस लाईन एल परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम एन एट पॉइंट एन टू प्रूव्ह दॅट लाईन यल इज द टँजंट ऑफ द सर्कल आता त्यासाठी कन्स्ट्रक्शन टेक एनी पॉईंट पी अदर दॅन एन ऑनलाईन एल ड्रॉ अदर एम पी आपण काढला आणि त्याचं कन्स्ट्रक्शन देताना म्हणजे प्रूफ देताना नाव इथल एम एन पी अँगल एन इज द राईट अँगल देन सेगमेंट एम पी इज द देन सेगमेंट एम पी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एम एन ॲज सेगमेंट एम इन द एम एन इज द रेडियस पॉइंट पी कांड बी टू द सर्कल देन नो अदर पॉइंट एक्सेप्ट पॉइंट एन ऑन द लाईन एल ऑन द सर्कल लाइन एल इज इंटरसेक्ट द सर्कल इज ओनली वन पॉइंट एन लाईन एल इज द टँजंट ऑफ द सर्कल अशा प्रकारे आपण ह्या प्रमेयाचा कॉन्व्हर्स या ठिकाणी दिलेला आहे आता आपण पुढे पाहूया ते स्पर्शिका खंडाचे प्रमेय टँजंट सेगमेंट थेरम पातुळ काढलं वर्तुळाचा केंद्रबिंदू हे घेतला डी हा वर्तुळाच्या बाह्य भागातला बिंदू घेतला डी पी हा एक स्पर्शिका खंड म्हणजेच ती रेषा काढलेली डी क्यू दुसरा स्पर्शिका खंड ह्या स्पर्शिका खंड आपण घेतला आता वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू बी पासून वर्तुळाला स्पर्श काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात ह्या आधारे आपल्याला ह्याची कृती पूर्ण करायची आहे पहा मित्रा कृती एक काढलेली ए हा वर्तुळाचा केंद्र घेतलाय डी हा वर्तुळाच्या बाह्य भागातला बिंदू घेतला पी हा वर्तुळावरील एक बिंदू घेतलेला आहे क्यू हा वर्तुळावरील बिंदू घेतला डी पी आणि डी क्यू हे जोडले आणि हे जोडल्यामुळं आता याची सिद्धता आपल्याला पूर्ण करायची दोन त्रिकोण तयार झाले ते त्रिकोण तयार करताना रचना करावं लागणार आहे या ठिकाणी ए पी आणि एक्यू बिंदू जोडले हे जोडल्यामुळे इथं नव्वद अंशाचा कोण होणार आहे आणि या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण होणार आहे कारण स्पर्शिका त्रिज्या गुणधर्म मग आता हा काटकोण त्रिकोण होणार आहे तर बाजू पी ए आणि बाजू पी क्यू कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून पी ए आणि पी हे एकरूप असणार आहेत मग बाजू एडी ही बाजू एडी आणि बाजू एडी ह्या दोन्ही एकरूप आहेत ह्या कॉमन साइड आहेत कॉमन साइड म्हणजे सामायिक भुजा आहे कोण एपीडी बरोबर कोण ए क्यू डी दोन्ही नव्वद स्पर्शिका त्रिज्याप्रमे या ठिकाणी कोण त्रिकोण हा त्रिकोणाचं साईन आहे त्रिकोण पी डी पी डी आणि त्रिकोण क्यू डी हा क्यू ए डी हे दोन्ही एकरूप होतील तर या ठिकाणी एकरूपतेची कोणती कसोटी असणारे आता कर्ण है एक रूप एक एक रूप या ठिकाणी ह्याचा एकरूप आहे आणि एक बाजू एकरूप आहे म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणे हायपॉटेनियस साईड या कसोटीचा वापर करून या ठिकाणी कर्णभुजा प्रमेयानुसार हे सांगता येईल आणि दोन त्रिकोण एकरूप झाले तर त्यांचे संगत घटक काय असतात एकरूप असतात म्हणून डी पी एकरूप डी क्यू एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणजेच सी एस सी टी कॉमन साइड कॉन्ग्रंट ट्रॅंगल तर अशा प्रकारे आपल्याला ह्याची सिद्धता देता येणार आहे आता आपण निरीक्षण करूया की अशा घटना कुठं होतात तर पावसाळ्यात आपण गाडी चालवतो आणि गाडी चालवत असताना टू व्हीलर असेल तर त्या टू व्हीलरच्या किंवा सायकल चालवत असताना त्या चाकामधून जो चिकल बाहेर पडतो वाहनं वेगात वाहत असतात त्यावेळी चाकाच्या धावण्याच्या विरुद्ध दिशेने पाण्याचे थेंब असतील चिकल असेल तो पृष्ठभागावर उडताना आपल्याला दिसतो या प्रमाणे आपल्याला या ठिकाणी वर्तुळावरील एकाच बिंदूतून अनेक रेषा काढता येतात आणि त्या भूमितीतील संकल्पना त्या ठिकाणी आपण मांडू शकतो म्हणजेच स्पर्शिका त्रिज्याप्रमे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिजेला लंब असते हा गुणधर्म आज आपण पाहिलेला आहे